शेतकरी बांधवांनो, सोयाबीनचं शेंगाच्या अवस्थेमध्ये असेल तर शेंगाची चांगली वाढ होण्यासाठी आपणाला जी काय आपण दुसरी फवारणी घेतो ती घेणं आवश्यक आहे. तिसऱ्या फवारणीमुळं आपल्या शेंगामध्ये सट्ट्याचं रूपांतर शेंगामध्ये होण्यामध्ये किंवा शेंगाचं रूपांतर चांगल्या जाड शेंगामध्ये होण्यामध्ये सहकार्य होतं. त्यामध्ये 0050 आणि 13045 हे जर विद्राव्य खते घेतली तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फरक झाल्याला जाणवेल. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण जी काही फवारणी घेऊ त्या फवारणीमध्ये 0050 किंवा 13045 यासारखी विद्राव्य खते अवश्य घ्यावीत. धन्यवाद.